भटक्या गोसावी समाजाचा भव्य मेळावा दुपारी येथील सागरेश्वर मंगल कार्यालयात संपन्न झाला मेळाव्यासाठी सांगली सातारा पुणे कोल्हापूर नगर जिल्ह्यातील समाजबांधव उपस्थित होते या मेळाव्यात गोसावी समाज महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी जयराज घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी अभयमाळी राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब जाधव कार्याध्यक्ष राजकुमार घाडगे उपाध्यक्ष अनिल शेठ जाधव राष्ट्रीय सदस्य पांडुरंग घाडगे ज्येष्ठ नेते रोहदास अप्पा घाडगे माजी प्रदेशाध्यक्ष कालिदास घाडगे ज्येष्ठ नेते कालीभाई घाडगे अध्यक्ष जोगी गोसावी समाज संघटना निवास घाडगे पश्चिम महाराष्ट्र आर पी ए अध्यक्ष किरण घाडगे नेते सातारा संतोष घाडगे ज्येष्ठ नेते भूपाल घाडगे सातारा जिल्हाध्यक्ष गुनाजीराव पडियार समाज मार्गदर्शक संतोष मोरे राष्ट्रीय खजिनदार मनोज मखनवाने नगर जिल्हाध्यक्ष व गावा गावा सर्व गावागावातून मोठ्या संख्येने गोसावी समाजातील पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नूतन प्रदेशाध्यक्षांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर गोसावी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा यासाठी मोर्चा काढण्याचे नियोजन ठरले कार्यक्रमाचे सर्व नियोजन शिवाजी गोसावी राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर अविनाश घाडगे युवा नेते व त्यांच्या टीमने केले नागरी वस्तीत वास्तव्य करूनही दृष्टीने मागासलेपणाचा शाप भोगणाऱ्या भटक्या गोसावी समाजाला अच्छे दिनची प्रतीक्षा अजूनही कायम आहे महाराष्ट्रात केंद्राच्या सोयी सवलतींना ते पात्र नाहीत यासाठी दोन वेळा आयोग नेमूनही भटक्या गोसावी समाजाच्या स्थितीत फरक पडला नाही आजही पन्नास टक्के भटका गोसावी समाज पालात व वा उघड्यावर वास्तव्य करून राहतात हे विदारक चित्र कधी बदलणार असा प्रश्न उपस्थित मेळाव्यात मान्यवरांनी व्यक्त केला गोसावी समाज हा सांगली सातारा पुणे कोल्हापूर रायगड नगर नंदुरबार जालना संभाजीनगर जळगाव रत्नागिरी नांदेड बीड धाराशिव नागपूर धुळे यवतमाळ सोलापूर हिंगोली परभणी अशा अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने राहत आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते खेड्यापाड्यात वस्त्या करून समाज बांधव राहतात परंतु अद्यापही प्रशासनाच्या लेखी त्यांचे जगणे उपरेस ठरले त्यामुळे त्यांना शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही हे भीषण वास्तव्य आहे अत्यंत विदारक अवस्थेत भटक्या गोसावी समाजातील नागरिकांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे कुठल्याही प्रकारचे प्रमाणपत्र नसल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणे दुरापस्त झाले भटक्या गोसावी जातीतल्या लोकांनी कितीही टाव फोडला तरी त्यांच्याकडे सर्वच बाजूंनी दुर्लक्ष करण्यात येत आहे हे लक्ष वेधण्यासाठी लवकरच जयराज घाडगे नूतन प्रदेशाध्यक्ष गोसावी समाज महासंघ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे मोर्चाचे नियोजन करण्याची घोषणा केली सर्व जिल्ह्यामध्ये महासंघाची बांधणी करण्याचे ठरवले